वर्षा बंगल्यावरती आवराआवर सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आता वर्षावरची जी आवरावर आता सुरू केल्याचं पाहायला मिळते. भाजपाचे मंत्री आता उद्या बंगले देखील रिकामे करणार आहेत. एक महत्वाची बातमी आपण बघतोय हेमाली, खरं तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता वर्षा बंगल्याची आवरावर खरं तर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतोय आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्री हे आता वर्षा हे जे निवासस्थान असतं मुख्यमंत्र्यांसाठी शासकीय निवासस्थान इथं आवरावरी सुरू झालेली आहे. थोडक्यात आता इतर भाजपचे मंत्री सुद्धा असेच आवरावर करणार आहेत. याच बाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, वर्षा बंगल्यावर आता मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आवरावर सुरू झालेली आहे, काय अधिक माहिती? भाजपचे सर्वच मंत्री आता शासकीय निवासस्थान सोडतील? हेमाली, आम्ही या संदर्भात आता खऱ्या अर्थानं माजी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे फडणवीस यांच्या कार्यालयाकडे या संदर्भात विचारणा केली. मात्र नेहमीप्रमाणे गेले 5 वर्ष ज्याप्रमाणे एक गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न केला होता तर त्या संदर्भात सुद्धा काही धड माहिती त्या संदर्भात सांगण्यात आली नाही. मात्र हे खरं आहे की आवरावरीला सुरुवात झाली कारण मुख्यमंत्री म्हणून एक मोठा व्याप असतो त्या ठिकाणी. अनेक सन्मान चिन्ह त्यांना त्या ठिकाणी मिळालेली असतात. सन्मान चिन्ह ही सुरक्षित ठिकाणी नेणं किंवा बंगल्याबाहेर नेणं ही एक प्राथमिक औपचारिकता असते. किंवा आता नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे तर माजी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला किंवा त्यांचं निवासस्थान हे रिकामं करणं ही एक औपचारिकता असते आणि त्याच्या प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झाली. आम्ही भाजपच्या इतर काही मंत्र्यांना त्या संदर्भात विचारण्याचा प्रयत्न केला. आता संजय कुटे असतील त्यांच्याकडे सुद्धा आता पॅकिंगला किंवा आवरावरीला सुरुवात झालेली आहे. काही मंत्री असतील त्यांनी सुद्धा तशा प्रकारची तयारी ठेवली. औपचारिक पत्र जेव्हा प्रशासनाकडून सामान्य प्रशासनाकडून त्यांना मिळेल तेव्हा आम्ही लगेच ताबडतोब दुसऱ्या मिनिटाला बंगला खाली करू अशी सुद्धा काही माहिती काही मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. थोडक्यात आता नवीन सरकार येणार आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री असतील हे बहुतांश हे त्या त्या ठिकाणी कायम असतील. त्यांची निवासस्थानं ही त्या त्या ठिकाणी कायम असतील. मात्र आता भाजपच्या मंत्र्यांना त्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान खाली करावं लागणार आहे आणि त्याच्या प्रक्रियेला त्यांनी सुरुवात केलेली बघायला मिळते. अर्थात मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना थोडीशी गुप्तता बाळगण्यात येते. बघूया ते खऱ्या अर्थानं त्या संदर्भात माहिती कधी देतात ते. मात्र काही मंत्र्यांनी खुलेपणाने सांगितलं की आम्ही लवकरच या संदर्भात निवासस्थान खाली करायला किंवा रिकामा करायला सुरुवात करतोय. खरं तर अमित, गेली 5 वर्ष मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहत होते आणि तुम्ही अनेकदा त्यांच्या वर्षा बंगल्या स्थानावरून लाईव्ह कव्हरेज केलं होतं. सध्या तिथलं वातावरण जाणून घ्यायचंय, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळत आहे? खरं तर फेब्रुवारी महिन्यापासून वर्षा हे जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्याच्या बंगल्याच्या समोर म्हणजे प्रवेशद्वाराच्या समोर आम्ही उभं राहून त्या ठिकाणी वार्तांकन करत होतो. मात्र गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून असं काही वातावरण तयार झालं की प्रसारमाध्यमांना त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून 100 फूट दूर अंतरावर बॅरिकेड्स लावून त्या ठिकाणी उभं करण्यात आलं. अमित, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.